नमस्कार, मी ऋतुजा शिंदे. आता घेऊया या संपूर्ण आठवड्यातील काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. मात्र त्याआधी एक नजराच्या टॉप हेडलाईन्सवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचं थाटात उद्घाटन. ढोल वादनाचाही घेतला आनंद. समृद्धी महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण करण्यास सुरुवात केली. समस्या मार्गी लागेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार. शेतकऱ्यांच्या समस्यांवर पर्याय शोधण्यासाठी लवकरच अभ्यास गटाची स्थापन करण्यात येणार. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा. भारतीय खाद्य निगमने 14 जिल्ह्यातील 37 लाख शेतकऱ्यांचे धान्य रोखले. कोरडवाहू शेतकऱ्यांना महागाईचा फटका. खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. शेतकऱ्यांना न्याय देण्याची केली मागणी. वटवाघळांपासून द्राक्ष पिकांचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांचा देशी जुगाड. राज्यभरात होतीये चर्चा. कर्नाटकमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ऊसामागे FRP शिवाय मिळणार अतिरिक्त 50 रुपये. हा देशातील पहिलाच प्रयोग असल्याची मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांची माहिती. कापूस उत्पादकांसाठी आता स्मार्ट कॉटन प्रकल्प राबवला जाणार. शेतकऱ्यांना होणार फायदा. अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक GI मानांकन प्राप्त. पांढऱ्या कांद्याला मिळाली नवी ओळख. येत्या 8 दिवसात जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर मात्र मुंबईतून अधिकाऱ्यांचं तोंड रंगवू. आमदार बच्चू कडू यांचा सरकारला इशारा. कुकुट खाद्य सैनिकी काळ्या माशांपासून मिळणाऱ्या प्रथिनयुक्त आळ्यांचा वापर केला जाणार. अकोल्यात संशोधनाला सुरुवात. पशुसंवर्धनच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांचं शेतकऱ्यांना आवाहन. औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये 5 दिवसीय कृषी महोत्सव. 10 लाख शेतकरी होणार सहभागी. शासनाने जमिनीच्या मोबदल्यात दुजा भाव केला. वृद्ध शेतकऱ्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच आत्मदहनाचा प्रयत्न. समृद्धी महामार्ग नजीक स्थापन केले जाणार नवनगर. शेतकऱ्यांच्या जमिनीला प्रतिवर्षी मिळणार लाखोंचा मोबदला. आता बातम्या सविस्तर मध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून नागपूर आणि बिलासपूरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. तसेच वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या डब्यांची पाहणी करत स्थानकावरील सोयी सुविधांचा आढावा घेतला. या ट्रेनमुळे कनेक्टिव्हिटी लक्षणीयरित्या वाढेल असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. त्यांच्या समवेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करण्याचा मान गजवक्र नावाच्या ढोल ताशा पथकाला मिळाला. यावेळी मोदींनी स्वतः या पथकातील एका वादकाच्या खांद्यावर हात ठेवून ढोल वादनाचा आनंद घेतला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातील एम्स राष्ट्रालाही समर्पित केलं. एम्स नागपूरमुळे शहर आणि परिसरातील विशेषतः दुर्गम आदिवासी भागातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधा मजबूत होतील असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होत असतानाच देऊळगाव राजा तालुक्यातील पळसखेड मलकदेव येथे मात्र समृद्धी महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण करण्यास सुरुवात केली आहे. महामार्गाच्या भिंतीलगत कंत्राटदाराने कच्चा रस्ता सोडलेला असून तो पक्का करण्यात यावा. तसेच नालीवर पूल करण्यात यावा या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. पळसखेड मलकदेव शिवारातील शेतजमिनी समृद्धी महामार्गाने बाधित झाल्या असून उर्वरित शेतीमध्ये जाण्यास व येण्यास 10 फूट कच्चा रस्ता सोडण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात शेतात जाण्यास आणि येण्यास अडथळा निर्माण होतो. शिवाय त्यांनी टोल नाक्याला खेटून नालीचे बांधकाम केलेलं नाही. त्यामुळे पावसाळ्यात नदीचं पाणी येत असल्यामुळे रस्त्यात सुद्धा पाणी साचत राहते. त्यामुळे नालीचे व 10 फूट रस्त्यांचे डांबरीकरण तयार होणं अत्यंत आवश्यक असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे युवा नेते मनोज कायंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उद्धव मस्के यांनी याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसंच सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी भूषण आहिरे यांनीही चर्चा केली. मात्र तोडगा न निघाल्याने समस्या मार्गी लागेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी घेतला आहे. आता एक महत्त्वाची बातमी. शेतकऱ्यांच्या समस्यांवर पर्याय शोधण्यासाठी लवकरच अभ्यास गटाची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे शनिवारी नाशिक जिल्हा कृषी महोत्सवास भेट देण्यासाठी नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. नाशिक येथील डोंगरे वसतिगृह येथे आयोजित कृषी महोत्सवास त्यांनी भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केलं. तसेच येथे कृषी विभाग, वन विभाग, शेतकरी कंपन्या इत्यादी स्टॉल्सला भेटी दिल्या. अब्दुल सत्तार म्हणाले की राज्यात विदर्भ, कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती व तेथील पीक पद्धती वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्नही वेगवेगळे आहेत. शेतमाल लागवड ते विक्री हे प्रमुख मुद्दे विचारात घेऊन त्यातील समस्या त्यांचा आढावा घेऊन त्यावर पर्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. तसेच या समितीसाठी कृषी क्षेत्राचा अनुभव असणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांची 4 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येईल. तसेच उपाययोजना करण्यासाठी नवीन धोरण निश्चित करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. आता एक मोठी बातमी.
शेतकऱ्यांच्या मागे लागलेली संकटांची मालिका काही संपायचं नाव घेत नाही। आधीच अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झाला आहे, त्यात आता भारतीय खाद्य निगमने 14 जिल्ह्यातील 37 लाख शेतकऱ्यांचं धान्य रोखलं आहे। यामुळे आता आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे। त्यांच्या अडचणीत आता आणखीनच वाढ झाली आहे, कारण गहू आणि तांदूळ न मिळाल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे। 2013 साली देशात अन्न सुरक्षा कायदा आला आणि 2014 मध्ये राज्याने या कायद्याला मंजुरी दिली आणि 2015 पासून याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली। यातून अंत्योदय अन्न योजना आणि एपीएल शेतकरी गटाला धान्य वितरित केलं जातं। यातूनच एपीएल शेतकरी गटातील शेतकऱ्यांना प्रति व्यक्ती 5 किलो धान्य वितरित केलं जातं। 2 रुपये किलो दराने गहू आणि 3 रुपये किलो दराने तांदूळ या योजनेतून दिले जात होते। या योजनेमुळे कोरडवाहू शेतकरी देखील निश्चिंत होते, मात्र आता एपीएल शेतकरी गटाचे धान्य टप्प्याटप्प्याने थांबवण्यात आले आहे। यात जुलै महिन्यापासून गहू आणि सप्टेंबर महिन्यापासून तांदूळ राज्यातील शेतकऱ्यांना मिळाला नाही। एकीकडे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली असतानाच दुसरीकडे धान्य थांबवल्याने शेतकरीही चिंतेत आहेत। यंदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे। कवडीमोल दराने राज्यातील शेतकरी हतबल झाले आहेत। शिरूरमधील दशरथ लक्ष्मण केदारी या कांदा उत्पादक शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आत्महत्या केली होती। कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी दशरथ हे आर्थिक संकटात सापडले होते। अखेर या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली होती। आता या गंभीर गोष्टीची दखल घेत खासदार अमोल कोल्हे यांनी याबाबत संसदेत आवाज उठवला आहे व कांद्याचा प्रश्न मार्गी लावत त्यांना न्याय देण्याची मागणी केली। पाहूया। तर माननीय मंत्री महोदयाने अपने जवाब में विस्तार से एग्रीकल्चर एक्सपोर्ट और एग्री कमोडिटीज के एक्सपोर्ट की बात कही है, लेकिन मैं एक बहुत ही दुखद घटना की तरफ सदन का ध्यान आकर्षित करना चाहूंगा कि मेरे चुनाव क्षेत्र में जुन्नर तहसील से दशरथ लक्ष्मण केदारी इस किसान ने माननीय प्रधानमंत्री जी को उनके जन्मदिन की बधाई देते हुए आत्महत्या कर ली और उसका कारण था प्याज के दरों में गिरावट। सर, प्याज एमएसपी में हम इंक्लूड नहीं करते, लेकिन जब भी इन्फ्लेशन की बात होती है तो पहली गाज प्याज के दरों पे गिरती है। आज प्याज का उत्पादन खर्चा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 1200 रुपए प्रति क्विंटल है, लेकिन पिछले 6 महीनों में अगर देखा जाए तो सर प्याज की जो कीमतें मिल रही है, किसान को जो मूल्य मिल रहा है वो सिर्फ 900 से 1000 रुपए प्रति क्विंटल ही मिल रहा है। जब हम किसान की आय दुगनी करने की बात कर रहे हैं तो जहां प्याज की लागत का खर्चा 1200 रुपए से 1300 रुपए प्रति क्विंटल है वहां इतना कम मूल्य है। तो मेरी मंत्री जी से मांग है कि प्याज को एमएसपी के दायरे में क्या हम ला सकते हैं, और अगर इसमें कोई दुविधा हो तो प्याज के जो टोटल प्रोडक्शन एरिया है, जो मेरा चुनाव क्षेत्र शिरूर लोकसभा और नासिक डिस्ट्रिक्ट है, उसमें सैटेलाइट सर्वे के तहत निर्यात धोरणों को उचित तरह से उसका उल्लंघन करके प्याज उत्पादक किसानों को राहत दी जाए और उनके उत्पादन खर्चे से उनको 1.5 गुना किस प्रकार से दर निश्चित हो, इसके बारे में क्या मंत्री जी विचार कर सकते हैं। शेतकऱ्यांच्या मागे लागलेली संकटांची मालिका काही संपायचं नाव घेत नाही। आधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी पाऊस आणि शेतकरी हतबल झाला आहे, तरीही आपलं पीक वाचवण्यासाठी बळीराजा धडपड करत असतो। आता सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने वटवाघळांपासून द्राक्ष पिकांचं संरक्षण करण्यासाठी देशी जुगाड केला आहे। सध्या या देशी जुगाडाची राज्यभरात चर्चा होतीये। सांगली जिल्ह्याला द्राक्ष पंढरी म्हणून ओळखलं जातं, कारण या जिल्ह्यात 1000 एकर शेती द्राक्ष लागवडीखाली आहे। मात्र आता या भागात वटवाघळांच्या हल्ल्यांचं प्रमाण वाढतच चाललं आहे, त्यातून शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान होत आहे। या संकटांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी देशी जुगाड करत चक्क मासे पकडण्यासाठी कोळी जी लोक जाळी वापरतात ती जाळी द्राक्ष बागांवर अंथरली आहे, त्यामुळे वटवाघळांच्या होणाऱ्या हल्ल्यांना चांगलीच मात दिली आहे। हा जुगाड अंमलात आणून शेतकऱ्यांनी वटवाघळांच्या हल्ल्यापासून बागांचं संरक्षण केलं आहे, त्यामुळे माशांच्या जाळीचा वापर शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत असून यातून शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान वाचत आहे। कर्नाटक मधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे। कर्नाटक मधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता इथेनॉल विक्रीचाही लाभ मिळणार आहे। महत्वाचं म्हणजे हा देशातील पहिलाच प्रयोग असणार आहे। प्रत्येकजण उसामागे एफआरपी शिवाय शेतकऱ्यांना अतिरिक्त 50 रुपये देण्यात येणार असल्याची माहिती
कर्नाटक से मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक मध्ये ऊसाला चांगला दर मिळावा यासाठी विविध शेतकरी संघटना आंदोलने करत आहेत. त्यात आता हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो, कारण कर्नाटक मध्ये एफआरपी शिवाय इथेनॉल विक्रीतून येणाऱ्या रकमेचा थेट लाभ हा शेतकऱ्यांना मिळणार आहे. या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना प्रतिटन 3,100 रुपये मिळू शकतात, असंही मंत्री शंकर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच या निर्णयाचा महाराष्ट्रातही परिणाम होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र हे सुद्धा ऊसाचं विक्रमी उत्पादन करणारं महत्वाचं राज्य आहे. महाराष्ट्रात देखील 8 वर्षात साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीत मोठी वाढ केली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारच्या निर्णयानंतर त्याचे महाराष्ट्रात काय परिणाम होतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता कापूस उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कापूस उत्पादकांसाठी आता स्मार्ट कॉटन प्रकल्प राबवला जाणार आहे. या प्रकल्पामध्ये एक गाव एक वाण याप्रमाणे एका गावातील शेतकऱ्यांनी एकाच वाणाची लागवड करायची आहे, जेणेकरून या प्रयोगातून 1,000 निर्यातक्षम कापूस उत्पादित होईल व शेतकऱ्यांना आर्थिक फायदा देखील होईल. त्यामुळे या दृष्टिकोनातून राज्यातील प्रमुख 12 कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील प्रमुख 12 कापूस उत्पादक जिल्ह्यातील 35 तालुक्यात हा प्रकल्प राबवला जाणार आहे. सध्या हा प्रकल्प वर्धा जिल्ह्यात राबवला जात असून या जिल्ह्यातील कारंजा आष्टी आणि देवळी या तालुक्यातील तब्बल 45 गावांमध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. हा प्रकल्प कॉटन फेडरेशन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जात आहे. आता एक महत्वाची बातमी, अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक जीआय मानांकन प्राप्त झालं आहे. याबाबतची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पांढऱ्या कांद्याला जीआय मिळावं यासाठी प्रयत्न सुरू होते. आता जीआय मानांकन मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. पांढऱ्या कांद्याचे विविध गुणधर्म असल्याने बाजारात देखील पांढऱ्या कांद्याला मोठी मागणी आहे. अलिबागच्या या पांढऱ्या कांद्याला आता जीआय मानांकन मिळाल्यानं त्याची प्रतिष्ठा तर वाढलीच आहे, शिवाय कांद्याला आता एक नवी ओळख मिळाली आहे. कृषी विभागासह कोकण कृषी विद्यापीठ आणि ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी यांच्या प्रयत्नाने 2019 पांढऱ्या कांद्याच्या जीआय मानांकनासाठी नोंदणी करण्यात आली होती. अखेर आता या कांद्याला जीआय मानांकन मिळालं आहे. अलिबाग भागातील हे पारंपरिक बियाणे असून या तालुक्यात अनेक ठिकाणी पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. आता या जीआय टॅगमुळे देशासह जागतिक बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांना स्थान मिळवणं शक्य होणार आहे आणि याचा सर्वात मोठा फायदा हा पांढऱ्या कांद्याचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे. अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला त्यांना तत्काळ 25% अग्रिम विमा कंपनीने देणं आवश्यक होतं, मात्र आता यात मोठा घोळ समोर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून देखील विमा कंपन्यांनी अग्रिम देण्याचं टाळलं आहे, त्यामुळे शेतकरी अधिकच खचला जात आहे. मात्र येत्या 8 दिवसात जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर मात्र मुंबईत येऊन अधिकाऱ्यांचे तोंड रंगू असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास विमा कंपन्यांनी टाळाटाळ चालवली असून विम्याच्या रकमेचे असमान वाटप होताना दिसत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. आमदार बच्चू कडू यांनी शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित केली होती, तेव्हा त्यांनी विमा कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयातील अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा देखील केली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा, अन्यथा येत्या 8 दिवसात शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास अधिकाऱ्यांचं तोंड रंगू असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं. तुम्हीही जर कुक्कुटपालन व्यवसाय करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता पक्षीवर्गीय कुक्कुट खाद्यात सैनिकी काळ्या माशांपासून मिळणाऱ्या प्रथिनयुक्त अळ्यांचा वापर केला जाणार आहे. अकोल्याच्या स्नातकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्थेत यावर संशोधन सुरू करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या प्रकारच्या शासकीय संस्थेतील देशातील हे पहिलेच संशोधन आहे. कोंबड्यांच्या खाद्यांचा विचार केला तर देशात प्रथिनांचा स्रोत म्हणून सोयाबीन भुईमुग आणि सूर्यफूल केकचा वापर करण्यात येतो. त्यातील सोयाबीन मोठ्या प्रमाणात खाद्य म्हणून वापरलं जातं, मात्र दिवसेंदिवस सोयाबीनचा वापर मानवी खाद्यातही वाढत चालला आहे. त्यामुळे अलीकडे सोयाबीनचे दर प्रचंड वाढले असून पक्षी खाद्याची किंमतही वाढत चालली आहे, त्यामुळे कोंबड्यांना प्रथिनयुक्त आहार मिळणे कठीण होत चालले आहे. आता यावर पर्याय म्हणून पशुविज्ञान संस्थेत निष्कर्ष काढण्यात आला आहे आणि याचाच एक भाग म्हणून काळ्या सैनिकी माशांपासून प्रथिनयुक्त आळ्या तयार करण्यावर भर देण्यात आला आहे आणि याचं संशोधन स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या कुक्कुटपालन शास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर MR वडे यांनी सुरू केलं आहे. आता शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी, पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांसाठी पशुपालक शेतकरी सुशिक्षित बेरोजगार युवक युवती व महिलांनी 19 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत
असं आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आलं आहे. राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई म्हशींचे गट वितरित करणे, शेळी मेंढी गट वितरित करणे, 1000 मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिल्लांचे वितरण व 25 + 3 तलंगा गट वितरण या सर्व योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही निवड प्रक्रिया 2022-23 या वर्षात राबवली जाणार आहे. तुम्ही इच्छुक असाल तर या दिलेल्या संकेतस्थळावर किंवा AH MHABMS या मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे अर्ज करावा. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क करू शकता, असं आवाहन राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केलं आहे. राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सव 2023 हा 1-5 जानेवारी या दरम्यान औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे. औरंगाबादमधील सिल्लोड येथे होणाऱ्या कृषी महोत्सवात राज्यभरातून 10 लाख शेतकरी सहभागी होणार आहेत. याबाबत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी मंत्रालयात माहिती दिली. कृषी महोत्सवात 600 स्टॉल लावण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यामध्ये राज्य शासनाच्या कृषी विषयक विविध योजनांचे 340 स्टॉल्स असणार आहेत, तर 240 स्टॉल्स खासगी कंपन्यांचे असतील. या महोत्सवात शेतकऱ्यांना आधुनिक शेती आणि उत्पादन वाढीसाठी नवीन तंत्र शिकता येणार आहे. तसंच राज्यातील 4 कृषी विद्यापीठे आणि अकोल्याच्या महाबीज संस्थेने तयार केलेले नवीन बियाणे आणि संशोधन कृषी महोत्सवात प्रदर्शित होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय या महोत्सवाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार योजनेबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही देण्यात येणार असून कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोनच्या वापराबाबतही माहिती दिली जाणार आहे. आता बातमी आहे धुळे जिल्ह्यातून. शिंदखेडा तालुक्यातील विक्रण येथील शेतजमीन ही 2012 शासनाने औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी संपादित केलं होतं. या शासनाने जमिनीचा मोबदला देताना दुजा भाव केल्याचा आरोप करत विक्रण येथील शेतकऱ्यांनी काल दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी 68 वर्षीय वृद्ध शेतकरी जयसिंग सरदारसिंग गिरासे यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली. विक्रण येथील काही शेतकऱ्यांनी कागदोपत्री आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटे पंचनामे करून घेतले. त्यांच्या शेतात एकही फळझाड नाही, विहीर नाही, पाईपलाईन नाही, शिवाय विद्युत जोडणी नाही, मोटर नाही, तरीही खोटी कागदपत्रे तयार करून शासनाकडून कोट्यवधींचा मोबदला घेतला जात असल्याचा आरोप येथील काही शेतकऱ्यांनी केला आहे. या सर्वांची चौकशी करण्यात यावी, तसेच मोबदला देण्यात दुजा भाव करू नये अशी मागणी आता येथील शेतकऱ्यांनी केली आहे. या सर्व प्रकरणानंतर शेतकऱ्यांना अटक करून त्यांची सुटका देखील करण्यात आली. महाराष्ट्रातील हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सामान्य जनतेसाठी आता खुला झाला आहे. या मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं अनावरण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं आहे. हा केवळ महामार्ग नसून महाराष्ट्राच्या विकासात एक गेम चेंजर सिद्ध होणार असा दावा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. या महामार्गामुळे जवळजवळ महाराष्ट्रातील 14 जिल्हे एकमेकांना जोडले जाणार असल्यामुळे दळणवळणाच्या सुविधा निर्माण होतील व कृषी मालाची वाहतूक करणे सहज शक्य होणार आहे. आता याबाबतची एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या महामार्गालगत 20 नवनगर स्थापित केली जाणार आहेत. या नवनगरांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचा ताबा घेतला जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या शेत जमिनी भूसंचयित केल्या जाणार असून या ठिकाणी कृषी समृद्धी केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. या नवनगरात जाणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात संबंधित जमीनदारांना प्रतिवर्ष मोबदला मिळणार आहे. जिरायती जमिनीला प्रतिवर्ष 75,000 रुपये, तर बागायती जमिनीला 1,12,500 आणि हंगामती बागायती जमिनीला प्रतिवर्ष 1.5 लाख असा मोबदला मिळणार आहे. तर या होत्या आजच्या कृषी संबंधीच्या महत्वाच्या घडामोडी. तुम्हालाही कृषी संबंधित माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच कृषी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.